बघूया शिवसेना खासदार संजय राऊतांचं सावरकरांना भारतरत्न देण्याबाबतचं वक्तव्य वैयक्तिक असल्याची प्रतिक्रिया पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. ते मुंबईत बोलत होते. काँग्रेस शिवसेनेची युती कायम आहे. दोन वेगळ्या विचारधारा आहेत, मात्र एकत्र येऊन काम करतात यालाच लोकशाही म्हणतात, असं यावेळी आदित्य ठाकरे म्हणालेत. भारतरत्न कुणाला द्यायचं हे भाजपच्या हातात आहे, त्यांनी द्यावं. मात्र इतिहासावर किती दिवस बोलणार, इतिहासाकडून शिकावं, प्रेरणा घ्यावी आणि आजचे प्रश्न सोडवावेत. देशात जे सध्या चाललंय ते बघून महापुरुषांना लाज वाटेल. देशाची अर्थव्यवस्था बघा, देशातील समस्या बघा, त्यावर काम करणं गरजेचं असल्याचा टोला यावेळी आदित्य ठाकरेंनी भाजपला लगावलाय. नुकतंच एक विधान केलेलं आहे, त्यांनी म्हटलंय की सावरकरांना भारतरत्न द्यायला ते विरोध करतात, त्यांना अंदमानात ठेवलं पाहिजे. राहुल गांधींवर हा थेट निशाणा आहे. संजय राऊत वारंवार वादग्रस्त वक्तव्य करून महाविकास आघाडीला अडचणीत आणतात. मला मी ऐकलं नाही अजून त्यांचं वक्तव्य, त्यांनी कुठच्या कॅपॅसिटीत दिलंय शिवसेना की काय मला माहित नाही, तर मला बघायला लागेल, असून मी बघितलं नाही वक्तव्य. संजय राऊतांची वारंवार वादग्रस्त वक्तव्य येत आहेत, मला वाटतं त्यांनी त्यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे.